ऑक्टोबरच्या वाढत्या उष्म्यामुळे तसंच राष्ट्रीय उद्यानालगत संरक्षक भिंत नसल्यामुळे ठाण्यातील लोकांना गेल्या काही दिवसांपासून माकडांच्या उपद्रवाचा त्रास सहन करावा लागतोय. माकडांची टोळी शहर वस्तीत येऊन घरांचं नुकसान करत असून अनेक वेळेला वन विभागाला तक्रार देऊनही त्यावर उपाययोजना केल्या जात नाहीत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगल भागातून आणि पारसिक टेकड्यांवरून मोठ्या प्रमाणात माकडांच्या टोळ्या ठाण्यातील विविध भागात येऊ लागल्यात. काही लोक या माकडांना बिस्किट, पोळ्या, केळी असे अन्न पदार्थ खायला देत असल्यामुळे दिवसेंदिवस माकडांचा शहर वस्तीत येण्याचं प्रमाण वाढलंय. या टोळ्या अनेक परिसरात नागरिकांच्या घरामध्ये घुसून वस्तूंची नासधूस करतायत. याबाबत वन विभाग कोणतीच कारवाई करत नसल्याची तक्रार या परिसरात नागरिक करत आहेत. ठाण्यातील लोकमान्य नगर, वरळी, घुडवंद रोड, कोपरी परिसरात माकडांनी हैरोस मांडलाय. या परिसरातील घरांचे पत्रे फोडणे, घरावर उड्या मारणं, विद्युत वाहिन्या कापणं, घरातील वस्तू पळवून नेणं, त्याची नासधूस करणं अशा माकडांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. तर अपार्टमेंटच्या खिडक्यांमधून घरात घुसण्याचा प्रयत्न माकडांची टोळी करतेय. गेल्या काही दिवसांपासून 4 ते 5 माकडांच्या टोळ्या शहरात हैदोस घालून उपद्रव निर्माण करतायत. याला परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून याबाबत वारंवार वन विभागाकडे तक्रार दिली असून याबाबत अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचं परिसरातील नागरिकांचं म्हणणं आहे.